नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. विधिमंडळाचा अंदाज समिती 3 दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आली होती. या समितीने राज्य शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली, तसेच प्रकल्पांना गुरुवारी भेटी दिल्या. दौऱ्यादरम्यान काही योजनांच्या अंमलबजावणी त्रुटी आढळल्यामुळे समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच प्रश्न विचारून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाज समिती रायगडच्या दौऱ्यावर आली होती. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या योजना राबवण्यासाठी दिलेला निधी योग्य प्रकारे खर्च झाला आहे किंवा नाही, या कामाचा दर्जा कसा आहे, योजना व्यवस्थित राबवल्या गेल्यात किंवा नाही याची माहिती या समितीने घेतली आहे. ही समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. महाराष्ट्र शहरानजीक असलेल्या महाड शिरगाव गावादरम्यान रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम संत गतीने सुरू असून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतराच्या या कामास 3 महिने लागले आहेत. त्यामुळे रस्त्याशेजारील ग्रामस्थ आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. शहरालगत असलेल्या या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदाराला रान मोकळे झाले आहे. महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या दादली पुलावरून रस्ता आधीच खराब झाला आहे. दरम्यान रस्त्याचे काम सुरू करताना पर्यायी डांबरी रस्ता आणि मुख्य काँक्रिटी रस्त्याच्या शेजारील साईड पट्टी डांबरीकरण करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता न करताच काँक्रिटीकरणाचे काम सुरू केल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रमजान हा मुस्लिम समाज बांधवांसाठी अत्यंत पवित्र महिना असून या महिन्यात राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी गुरुवारी बेंडसे येथे केले. बेंडसे येथील मस्जिदीमध्ये गुरुवारी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजिम बेंडसेकर, तंटामुक्त गाव अध्यक्ष मुजीब मोमीन, नागोटण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनरवार, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या इफ्तार पार्टीला बेंडसे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेश गोरे, तंटामुक्त गाव माजी अध्यक्ष संजय भोय यांच्यासह सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ उपस्थित होते. माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे 20 एप्रिल पासून आस्थागायत कोणतीही सूचना न देता गैरहजर आहेत. मुख्याधिकारी गायब असल्यामुळे माणगावमधील विकास कामे तसेच नागरिकांची कामे ठप्प झाली असल्याचा आरोप नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगरपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी मुख्याधिकारी गायब असल्यामुळे विकास कामे होत नसल्याचे सांगितले. त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे नगराध्यक्ष पवार यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, गटनेते प्रशांत साबळे, सभापती राजेश मेहता, अजित तारळेकर, शर्मिला सुर्वे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंत नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारणीसाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाने 53 लाख रुपये मंजूर केले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 25 डिसेंबर 2021 रोजी या संस्कार केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. या इमारतीचे लोकार्पण गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली असे मत व्यक्त केले. या सोहळ्याला खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, सुमन ओसरमल, मुख्याधिकारी अनुप दुरे, RPIचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. संस्कार केंद्र उभारण्यासाठी RPIचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, युवा नेते प्रमोद महाडिक यांनी पाठपुरावा केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत खोपोली महोत्सव आयोजित केला होता. हा महोत्सव पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरला असून आयोजकांनी सुरक्षिततेबाबत कुठलीही उपाययोजना केली नव्हती. या महोत्सवादरम्यान बुल राईड्समध्ये रुद्र मोरे या मुलाचा पाय अडकल्याने गंभीर अपघात झाला होता. या प्रकरणात महोत्सवाचे आयोजक सावंत आणि बुल राईड ऑपरेटर अशा दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चौकशीनंतर आयोजकाला अटक करण्यात आली, मात्र त्यांची जामिनावर सुटका ही झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे खोपोली महोत्सव सुरू ठेवायचा की नाही
यावरून गटबाजी सुरू झाली आहे। कायद्याचे भान राखून प्रत्येकाने आपले सण साजरे करावेत। जाती जाती मध्ये सलोखा राखला गेला तरच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील असे प्रतिपादन मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे यांनी केले, इफ्तार पार्टी मध्ये केले होते। मुरुड पोलीस ठाण्यातर्फे शहरातील अखिल खतीब यांच्या वाडीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीला जिल्हा शांतता कमिटी सदस्य आदेश दांडेकर, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, डॉक्टर राज कल्याणी, विश्वास चव्हाण, अशिल कुमार ठाकूर, डॉक्टर निसार बिरवाडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमधील उपशिक्षक चंद्रकांत धर्माजी पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा आणि त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रयत बँक आणि संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले। या सत्कार सोहळ्याला गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय शेठ खरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, प्राचार्य साधना डोईफोडे, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भरणुके, संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती यांची आढावा बैठक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या उपस्थितीत झाली। या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा तसेच सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती देण्यात आली। यावेळी कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होता कामा नये म्हणून घेण्यात येणारी दखल कशी असावी या संदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकारी वर्गांनी दक्षता समितीच्या सदस्यांना दिल्या। ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधी अंतर्गत सांगडे हनुमान मंदिर येथे 2,35,000 रुपये खर्चून पेवर ब्लॉक बसवण्यात येणार आहे। या विकास कामाचा शुभारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला असून या विकास कामाचं भूमिपूजन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाले। यावेळी सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच रमेश गडकरी, सूर्यकांत पाटील, भाजप सांगडे गाव अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील लोखंडी पाडा येथील श्री सहयोग सोसायटीच्या समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे। सोसायटीच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या अरुंद आणि कमी खोलीचे गटारातून सांडपाणी वाहत नव्हते। हे गटार मुख्य नाल्याला जोडले गेले आहेत परंतु मुख्य नाल्यात कचरा आणि माती पडून पाणी जाण्याचा मार्ग अडला होता। सांडपाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती। या संदर्भात रहिवाशांच्या विक्रांत पाटील यांची भेट घेतली। त्यांनी त्वरित साचलेल्या सांडपाण्यावर फवारणी करून घेतली आणि अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करून सफाई करण्याबाबत पत्र दिले। त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य नाल्यातील माती आणि कचरा साफ करून घेतला। पनवेल महापालिकेच्या कार्यालयात महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली। यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले। तसेच बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले। यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महापौर सहाय्यता निधी समितीचे सर्व सदस्य, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, लेखा परीक्षक विनय कुमार पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, नगर सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते। या सभेत रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आजारी व्यक्तींना 30 दिवसांच्या आत महापौर सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करण्यासाठी अर्ज करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली। घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने पेण अर्बन बँकेवर 23 सप्टेंबर 2010 रोजी रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले। त्यामुळे रायगडसह मुंबईमध्ये 18 शाखा असणारी आणि 75 वर्षे जुनी बँक आर्थिक दिवाळखोरीत गेली। त्याला आता 12 वर्षे उलटून गेली। मात्र राज्य शासन आणि अधिकाऱ्यांनी उदासीनतेचे धोरण अवलंबलेले आहे, त्यामुळे ठेवीदारांच्या न्याय हक्कांसाठी आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता
संघर्ष समितीच्या माध्यमातून 2 मे रोजी पेण नगर परिषदेसमोरील कोतवाल चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या आंदोलनास आमदार रविशेठ पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाळदी यांच्यासह ठेवीदार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेवक अजय क्षीरसागर, मोहपाड्याचे ठेवीदार सुरेश वैद्य उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उद्या भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन कामोठे येथील माजी आमदार दत्तुशेठ पाटील विद्यालयात सकाळी 10 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांनी या आरोग्य शिबिर लाभ आणि रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. आयुक्त, उपायुक्त, सर्व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र तसेच सामाजिक संस्था आणि गृहनिर्माण सोसायटीच्या 10 पेक्षा जास्त सभासदांनी एकत्र येऊन रक्तदान केल्यास सदर संस्थेला विशेष सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकर प्रवाशांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. एसी लोकल तिकिटाच्या दरात तब्बल 50% कपात करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केली. मुंबईसाठी लोकल ही लाईफलाईन आहे, मात्र एसी लोकलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत मध्य रेल्वेकडून 5,000 प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात जवळपास 98% प्रवाशांनी एसी लोकलचे दर कमी करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत मोदी सरकारने एसी लोकलच्या तिकीट दरात 50% कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही आता एसी लोकलच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.